जय शिवराय मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे की जे कुसुम सोलार पंप योजनेसाठी फॉर्म भरत आहेत, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे फॉर्म कंप्लीट झाल्यानंतरही बाद होतात किंवा काही शेतकऱ्यांना फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर समजतं की आपल्या फॉर्ममध्ये डॉक्युमेंट अपलोड झाले नाहीत किंवा काही चुका झाल्यात. जर आपल्याला जर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली दाखवत असेल पण आपल्या फॉर्ममध्ये फायनल झाल्यानंतर कळतं की डॉक्युमेंटच अपलोड झाले नाहीत, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची याबद्दल हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की मित्रांनो, आपण कुसुम सोलार योजनेच्या पोर्टलवरती आता रजिस्टर करून आपला युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करून आपण लॉग इन झालो आहोत आणि आपण आता आलो आहोत की लॉग इनच्या डॅशबोर्डवरती. तर सगळ्यात जास्त चुका ह्या फॉर्मवरतीच होतात, जेणेकरून या चुकामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे ती त्यांचे अर्ज बाद होतात आणि ते या योजनेपासून वंचित राहतात. तर इथून पुढं जी इन्फॉर्मेशन तुम्ही फील करणार आहे ती अतिशय महत्त्वाची आणि अतिशय लक्ष देऊन ते भरायचं आहे. आणि या वेबसाईटमध्येच ऑलरेडी थोड्याफार चुका असल्यामुळे तुम्ही जरी फॉर्म भरला तरी तो बरोबर भरला गेला आहे की नाही याची खात्री करणं हे तुमचं काम आहे. तर मित्रांनो, आपण कम्प्लीट युअर फॉर्म गो हेड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड या सेक्शनवरती जातो आणि बऱ्याच चुका ह्या डॉक्युमेंट अपलोड सेक्शनवरतीच शेतकऱ्यांच्या होत आहेत आणि या चुकामुळेच त्यांचं फॉर्म जे आहेत ते बाद होत आहेत. आणि अशा बाद चुका झालेल्या फॉर्मवरती आपण पेमेंट करूनही काही उपयोग नाही, कारण ते फॉर्म व्हेरिफिकेशनच्या वेळेस ॲटोमॅटिक बाद होतात आणि आपलं पेमेंटही अडकून बसतं. तर आपण डॉक्युमेंट अपलोड करताना काही काळजी घ्यायची याबद्दल आपण थोडक्यात आज सांगणार आहात. तर आपण क्लिक केल्यानंतर आपण रिडायरेक्ट होतो डॉक्युमेंट अपलोडच्या पेजवरती. तर मी ऑलरेडी पेज ओपन करून ठेवलेलं आहे, शिफ्ट करून तुम्हाला दाखवतो आहे. तर हे बघा, आपण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर एक अशा प्रकारची विंडो आपल्याला बघायला भेटते की 1, 2, 3, 4, 5 ऑप्शन ह्यात. एक नंबरच्या ऑप्शनमध्ये व्ह्यू केल्यानंतर जसं की आपण बघू शकतो की जो आपण रजिस्टर करताना डेटा आहे तो इथं दाखवला जातो. तर ह्यात आपण कुठल्याही प्रकारचं एडिट वगैरे करू शकत नाहीत, कारण ते रजिस्टर करताच्या वेळेसच रेकॉर्ड असतं. इथं आपण फक्त आपली इन्फॉर्मेशन बघू शकतो, इथं कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन किंवा एडिटचं ऑप्शन आपल्याला दिले गेलेलं नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आपण आता ॲड्रेसवरती बघूया. आता तीन नंबरच्या पॉईंटपासून हे सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. त्याच्यात आपण एडिटला क्लिक केल्यानंतर आता सर्वात पहिले हे आपण पाहणार आहात की आपलं ॲप्लिकेशन रेसिडेंटल ॲड्रेस. तर मित्रांनो, जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सरळ इथून वरती लँग्वेज या बटनावरती क्लिक करून मराठी लँग्वेज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना एकदम सोयीस्कर होईल. तर आपण बघूया, मराठी लँग्वेज केलेली आहे मी. अर्जदाराचा निवासी पत्ता तर तुम्ही पाहिलाच आहे, पूर्ण भरून घ्यायचा आहे सगळा. त्यानंतर जो 4 नंबरचा पॉईंट आहे तो जलस्रोत आणि सिंचन माहिती, तर आपण त्याला क्लिक करणार आहात. मग इथं आपल्याला जलस्रोत प्रकार निवडायचा आहे, जसं की विहीर आहे, बोर आहे, त्याची किती पुटामध्ये खोली आहे, सिंचनचा प्रकार काय आहे, जसं की तुमच्याकडे ठिबक आहे किंवा तुम्ही पाटानं पाणी देताय वगैरे वगैरे. आता 5 नंबरला आहे पिकांची माहिती. तर पिकांच्या माहितीमध्ये तुम्ही पिकांच्या मागील वर्षीची जी आहे, म्हणजे आता चालू आहे करंटला खरीप आणि खरीपच्या आधीचे मागील वर्षी म्हणजे रब्बी, तर रब्बी सिलेक्ट करायची. तिथं पिकांची संख्या तुमच्या शेतात जे काय असतील ते टाकायची. त्यानंतर मागील 2 वर्षापूर्वीचा प्रकार, तर आपण खरीप टाकू आणि त्यानंतर त्याची पिकांची संख्या टाकायची. आता आवश्यक पंपाची माहितीला आपण क्लिक करूया. तर बघू शकता इथं आपण सुधारित या प्रकारावर क्लिक करणार आहे, तर तिथं आपल्याला एकच ऑप्शन मिळणार DC, कारण सोलार पंप हे DC फक्त अवेलेबल आहेत. आणि आवश्यक पंपाचा उपपर्याय, तर आपण तो DC पंप कसा घेणार आहे, जसं की जमिनीवरील घेणार आहेत का पाण्यातील, आपण पाण्यातील सिलेक्ट करणार आहे. आवश्यक पंप श्रेणी, आपण वॉटर फील्ड ॲटोमॅटिकच येणार आहे. आणि पंप क्षमता आपल्याला काय करायची, तर 2 ऑप्शन आहेत, एक तर 3 HP किंवा 5 HP. जर 5 HP सिलेक्ट केलं तर हे तुम्हाला असं दाखवतं की आपला अर्ज जो आहे प्रत्यक्षाधीन ठेवण्यात आलेला आहे. कृषी पंपाचा वाढीव कोटा प्राप्त झाल्यानंतर आपल्यास कळून येईल. कोटा संपल्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे. तर आपला मेन हा व्हिडिओचा उद्देश हा नाही की कोटा संपला आहे वगैरे, तर आपण हे बघणार की कशाप्रकारे माहिती भरायची, जेणेकरून आपला फॉर्म कम्प्लीट झाल्यावर आपल्याला समजतं की यार आपलं माहिती जी आहे ती चुकली आहे, तर ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. तर आपण ओके करणार आहे. तर इथं आपण बघू शकता 5 HP ला 22,000 आहे. परत आपण इथं
बँकेच्या माहितीमध्ये काय भरणार आहेत, जसं की बँकेची माहिती सध्या अपूर्ण आहे तर आपण व्यवस्थित भरणार आहेत, जसं बँकेचं खाते नंबर, बँक खातेधारकाचे नाव, खात्याचा प्रकार, आयएफएससी कोड, बँकेचे नाव आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट नंबर 8 जो की डॉक्युमेंट. तर हिथं आपल्याला बघायचं तर सुधारित एडिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक तर 7/12 ज्यावर विहिरीची नोंद असणं आवश्यक आहे तो, आधार कार्ड, रद्द केलेली धनादेश प्रत किंवा बँक पासबुक, म्हणजेच की जर तुमच्याकडे बँक पासबुक नसेल आणि चेकबुक असेल तर त्या चेकबुकवरचा एक आडवी रेख मारायची पेननं, त्यालाच कॅन्सल केलेला चेक असं म्हणतात, त्या चेकचा फोटो अपलोड करायचा आहे आणि आपल्याला पासपोर्ट आकाराचं छायाचित्र करायचं आहे. आणि जर तुमची शेत किंवा वीर सामायिक असेल तर जो कोणी दुसरा पार्टनर आहे त्याचं ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि ते तिथं खाली अपलोड करायचं आहे. तर इथं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो आहे, काही शेतकरी हे 7/12 जागेवर आधार कार्ड, आधार कार्डच्या जागेवर 7/12, पासबुकच्या जागेवर फोटो अपलोड करतात किंवा पासपोर्टच्या जागेवर 7/12 अपलोड करतात, म्हणजे बऱ्याच चुका गडबडीत त्या काय करतात आहे, कुठलीही डॉक्युमेंट कुठल्या जागेवर अपलोड करत आहेत. तर यामुळेही सगळ्यात बऱ्याच शेतकऱ्यांचे हे फॉर्म बाद होत आहेत. तर आपल्याला काळजी घ्यायची आहे की ज्या जागेवर जो ऑप्शन आहे तिथंच तो डॉक्युमेंट अपलोड झालं पाहिजे. आणि काय होते की बऱ्याच वेळा आपण सगळे डॉक्युमेंट हे अपलोड केल्यानंतर आपण जेव्हा अद्यावित करा म्हणजे अपलोड करा या बटणावरती क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला हा मॅसेज येतो असा, आणि आपण हो केल्यानंतर गोल भिंगतं आणि आपली प्रोसेस ही पूर्ण झाली आहे बघा, असं गोल फिरतं आणि सांगतं की तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड झालेले आहेत. पण तरीसुद्धा काही डॉक्युमेंट हे अपलोड झालेले नसताना सुद्धा हे आपल्याला मॅसेज दाखवतं की तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. तर आपण परत काय करायचं, परत पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि प्रत्येक ऑप्शनच्या खाली बघायचं की व्ह्यू अटॅचमेंट फाईल हे जर लाईन आले असेल तरच आपलं डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली अपलोड झालं आहे असं समजायचं. आणि जर आपल्याला वाटत असेल की अरे 7/12 जागेवर आपण दुसरंच काहीतरी अपलोड केलं आहे तर व्ह्यू अटॅचमेंट फाईल या बटणावरती क्लिक करून आपण काय करू शकतो की आपलं जो डॉक्युमेंट अपलोड केलं आहे ते आपण पाहू शकतो. जसं की मी तुम्हाला एक दाखवतो, आता हा बघा माझा हा पासपोर्ट, तर बघू शकता मी बँक पासबुक टाकलेलं आहे तर असा फोटो, हा की बरोबर आहे बाबा, बँक पासबुकच्या जागेवरही बँक पासबुकचं असं तुम्ही चेक करायचं सगळं आणि त्यानंतरच आपण सबमिट या बटणावरती क्लिक करून सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपण इथं खाली घोषणापत्रावर क्लिक करणार आहात की हमीपत्र आहे जीएच की, जसं मुख्यमंत्री सौर कृषी ऊर्जावर हमीपत्र होतं तशा सेम प्रकारचं ते हमीपत्र आहे. आणि आपण अर्ज सादर करा या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सादर होतो. ज्यावेळेस अर्ज सादर होतो त्यावेळेस आपल्याला जी काही तुमची माहिती तुम्ही भरली त्या माहितीसहित अर्ज सबमिट होतो. परत कुठल्याही प्रकारची तुम्हाला चेंजेस या फॉर्ममध्ये करता येत नाहीत आणि नवीन फॉर्मही भरता येत नाही. तरी मित्रांनो, हे तुम्हाला 8 पॉईंट जे भरताना तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण एकदा हा फॉर्म भरल्या गेल्यानंतर परत तुम्हाला जरी फॉर्म चुकला असला तरी तुम्हाला नवीन फॉर्मही भरता येत नाही. जसं की काही लोकांचं काय झालं आहे की रजिस्टर करताना चुकी झाली की आधार कार्ड नंबर चुकला आहे, नाव चुकलं आहे, बाबा गट नंबर दुसऱ्याचा टाकला आहे, नाव तिसऱ्याचं आलं आहे, मोबाईल नंबर चुकला आहे, असे बरेच कमेंट येतात की सर हे चुकलं आहे ते चुकलं आहे. पण महाऊर्जेच्या वेबसाईटने किंवा सरकारनं एडिट किंवा करेक्शनचा कुठलाही ऑप्शन या वेबसाईटला दिलेला नाही. एकदा तुम्ही ही स्टेप पूर्ण केली आणि अर्ज दाखल केला तो तुमचा फायनल अर्ज असेल, मग भले तो चुकला असेल किंवा नसेल. जर अर्ज चुकला तर मात्र काही उपयोग नाही, तुम्हाला पेमेंटचा ऑप्शनही येऊन काही उपयोग नाही, कारण जरी तुम्ही पेमेंट केलं तरी व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचा अर्ज बाद होईल आणि तुमचं जे पेमेंट आहे ते अडकून पडेल, ते परत तुम्हाला परत भेटेल पण कधी भेटेल याची गॅरंटी नाही. कारण गेल्या वेळेस ज्या मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचे जे बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले होते आणि ज्यांचं पेमेंट त्यांनी केलं त्या शेतकऱ्यांचे आज 6 महिने झाले तरीसुद्धा काही लोकांचं पेमेंट परत आलेलं नाही, ते आपण अजून वेटिंग दाखवत आहे. तर ही काळजी तुम्ही पुरेपूर घ्यायची आहे, कारण इथं जर तुम्ही परफेक्टली सगळी माहिती भरली आणि पेमेंट केलं तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अडचण येणार नाही. इथं एकदा चुकी झाली तर तुम्ही समजून जा की तुमचा काहीही उपयोग नाही फॉर्म भरून,
आणि एकदा फॉर्ममध्ये चुकी झाली तर परत तुम्हाला परत सांगतो आहे मी 2-3 वेळेस रिपीट करून, एकदा फॉर्म तुम्ही चुकीचा भरला तर असाही ऑप्शन येत नाही की परत तुम्ही एकतर तो दुरुस्त करू शकाल किंवा नवीन फॉर्म भरू शकाल.